काही दिवसांपूर्वी विरनोडा पेडणे येथे झालेल्या अपघातात एका स्थानिकाला जीव गमवावा लागला होता. सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे या ठिकाणी वारंवार जीवघेणे अपघात होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. स्थानिकांनी या सुरू असलेल्या कामाविषयी रोष व्यक्त केल्यानंतर अखेर स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांच्यासोबत पाहणी केली. यावेळी स्थानिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या व महामार्गाविषयी सूचना केल्या. मात्र स्थानिकांच्या या सूचना मान्य करण्यासाठी सरकारकडे पुरेसा पैसा नसल्याची कबुली आजगावकर यांनी दिली. मात्र स्थानिकांनी दिलेल्या सूचनेची दखल घेतली जाईल असं मंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ते पहिली करपा लाव्या रोड जाऊन दे आणि मागे फ्लायओव्हर ब्रिज चा आम्ही प्रपोजल फ्लायओव्हर ब्रिज जाऊची ना किद्या म्हणता माहिती तुम्ही फेल मरे त्याला नका नका त्यांना करणा रोड बंद करपा रस्तो रोको करपा करणा त्यांना करा तुम्ही असं ना आम्ही तुम्ही असं ना आम्ही किद्या करू आता उडवा ना कोर्ट कचेरी कोण आता उडवू शकता नाही जसं त्यांचं एम्प्लॉय कोण एक गाडी येतात ते स्पीडीन येतात हायवे नो स्पीडीन येतात या नाही सरवाल्यांनी चोट त्रास जातात प्रॉब्लेम जाता आणि ही कंपनी आमचा काय सपोर्ट करी कर्मचारी सर आमची मीटिंग आहे डिप्युटी कलेक्टर डिप्युटी कलेक्टरान हे रोडाच्या पैकी त्यांना आपल्या आणि त्यांना सांगले हांगा लायट घाल आणि बोर्ड लाय दोन्ही सायडी म्हणजे लोकांक स्पीड लेवल करपाक नाजाल्यार काम स्टार्ट करूं नाका म्हणून सांगले ताका आणि जो पळय हे जाला पेड्या जाला त्याच्या घरा कडेन कोण ना ताकाय कितें हेल्प करात त्यांना ते सुद्धा सांगले तुम्ही ताका आणि 8 दिसां भितर आपण तुका हेल्प जाय हायवे हो आमकां जावोच हायवे नसताना वृद्धीकरण जायनासताना म्हाका दिसता आनी एक्सिडंट वाडीत रावतली पण हायवे जाताना जो लोकांक काही काही गांवांनी जो त्रास जाला तो त्रास भायर काडपाक जाय काही हेज्या अशें अशें कामां जाल्यात की थंय एक्सिडंटान चड जातात आतां 5-6 कडेन म्हाका हें दिलां आज आमी इतले पर्यंत आमी सर्वे केल्या आतां फुडेंय करपाचें आहा धारगड आनी ते सायडीन दोन चार कडेन आनी जावपाचें आहा पण एक्सिडेंट जावपाक जायना पीसफुली रस्तो जावपाक जाय आनी स्मूथ चलपाक जाय त्या प्रमाणे तेंचे विचार आमी आयकपाक आयल्या काही प्रमाणान आमी सॉल्व करीत आयलेले आहा पत्रा देवीसान हांगा हो मातसो मेजर आसा आनी हेंचोय डिमांड आसा ओवरफ्लाय ब्रीज जावपाक जाय म्हणून हांगासर हालां सगळें प्रॉब्लेम सॉल्व जातले अशें तेंचें म्हणणें पण त्याच्या पहिली ह्या ऑफिसरांनी काही प्रमाणे सोल्युशन काढला आम्ही म्हणले ते सोल्युशनाचे पहिली धरया कारण इतलो पैसो गव्हर्मेंटाकडे सध्या तर पैसो ना कळ्ळें तुका चूक करून प्रपोजल दवरल्यात तितले बेगीनय जावपाना तशें उरतले सगळे म्हणून हे जे ताणे कितें सोल्युशन दिला तो आम्ही फुडें व्हरतलेच ते सगळे सोल्युशनाचे सिच्युएशन पळोवन फ्लायओव्हर ब्रिज हो जावच हे जाल्या उपरांत आमी परत गव्हर्मेंटाकडे आमचो प्रपोजल आजपासून धाडलोच आसा फ्लायओव्हर ब्रिजा फुडें तो प्रपोजल आमी फुडें व्हरपाक आनी हे फ्लायओव्हर ब्रिज जावपा खातीर आमचो जाता तितलो आमचो प्रेशर आसतलो आनी तो करून घेतल्या शिवाय आमी पेडणेकार उगी रावचे ना आनी ते करून घेतलेच आमी पण पयलीं हो रस्तो हायवे करून मेकळे जातले आमचे PWD मिनिस्टरानूय साथ दिल्ली आहा तशेंच हे प्रपोजल व्हरतना श्रीपाद नायकानूय तांकां उतर दिलां आनी तें उतर तेणें धरपाचें घट आनी त्या उतराचेर हांवें उतर दिलां श्रीपाद नायका वयल्यान म्हणून ते तितले करून घेवपा खातीर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करपाक जाय आनी एक्सिडेंट जाला त्यांच्या खातीर तुम्ही कितें मदत करतली काय एक्सिडेंट जाला तेजेर हांव कसो उलयतलो एक्सिडेंट जालो न्ही मनीस आमचो हे व्हडलें दूख आनी तो एक गरीब परिस्थिती केला आमी ताका CMA कडल्यान रिलीफ फंडांतल्यान कितें दिवपाक जाताले पळयता हांवें पयलीं म्हाजे बोल्सांतले 50,000 आयज आमचे डेप्युटी CM आनी आमचे PWD जे इंजिनियर आसा आणि कॉन्ट्रॅक्टर MV राव आम्ही इन्स्पेक्शन केला फाटले CMAन आणि डेप्युटी CMAन पहिली इन्स्पेक्शन केले असले ते प्रमाणात हांगा कामूय चालू असा त्या प्रमाणे इन्स्पेक्शन केला पत्राडेवी टू कोलवा ब्रिज म्हटल्यार वेतले आम्ही त्यांना जे जे लोकांच्यो मागण्यो आसा म्हणजे
जे जे क्रॉसिंग आसा ते सिग्नल घालपाक जाय, ते सिग्नल आमी स्टेट गव्हर्नमेंट फंडांतल्यान घालतले. आनी हे जे दोन फ्लायओव्हर मागल्या ते आमी नॅशनल हायवे ऑथॉरिटी कडेन आमी धाडटा आनी बेगींतल्या बेगीन सँक्शन करून हाडटा. आनी जे जे एक्सिडेंट जाता हांगसर तेजे आमी सांगला डायरेक्शन दिला, ते सायन बोर्ड बी घालून प्रिकॉशन घे. आनी जे लोकांनी हांवें प्रपोज केल्या रोड थोडे गांवां भितर म्हणजे इंटरनल भितर वचपाक, ते आमी बेगींतल्या बेगीन करून दिवपाचो आमच्या इंजिनियरांक डायरेक्शन दिला. आनी आमी दोगांय डेप्युटी सी एम आनी आमी आसा, लोकांनी कांयच काळजी करपाक ना. जे कितें आतां फाटले दिसांनी एक्सिडेंट जाले ते तेका मातशें आमी मातशें म्हणटा फुडें हें जावपाक जायना म्हणून त्या खातीर आमी प्रिकॉशन घेतले.